मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव पिंपळगाव बसवंत रावेल तालुक्यातील बोरखेडा शिवारात चौघा अल्पवयीन बावंडांचा कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना संपूर्ण महाराष्ट्राला हलवणारी आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून आम्ही आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या घटनेचा प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो. सदर घटना सामूहिक हत्याकांड असल्याने समजते. घटनेतील संशयित 7 आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचेही समजत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचेही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आदिवासी कुटुंबातील चौघा अल्पवयीन बावंडांचा हत्या करण्यात आली असून सदर मुलाचे आई वडील राखलवालदारीचे काम करत होते. अशा गरीब आदिवासी कुटुंबातील लहान बालकांची हत्या खूपच निंदनीय आहे. आदिवासी समाजातील लोकांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. हे अत्याचार थांबवण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सदर खटला जलद न्यायालयात वर्ग करून आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून असे अमनुष व लाजिरवाणे कृत्य कोणीही करणार नाही. तसेच असे हत्या प्रकरण कायमचे बंद व्हावेत अशी कठोर शिक्षा आरोपींवर व्हावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही तसेच या आशयाचे मागणीचे निवेदन आदिवासी शक्ती सेना यांनी दिले आहे. निवेदन देतावेळी उपस्थित असलेले अर्जुन भाऊ गांगुर्डे नाना डबाळे सचिन बदादे सोमनाथ वत्तार तसेच शांतराम चारोस्कर त्र्यंबक डबाळे वसंत वाल्हारे तसेच कैलास साप्ते राजू वतार राहुल तुंबडे तसेच संदीप उंबरसाडे तसेच राहुल जाधव दीपक बदादे रवींद्र बदादे नितन जाधव तसेच तुषार चौधरी मनोज साप्ते तसेच सतीश उंबरसाडे तसेच योगेश गुंड आदी उपस्थित होते. प्रबंधभूमीसाठी दिनेश गोसावी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. रावेरीतील चौघा भावंडावरती अमनुषपणाची हत्या करण्यात आली. या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांना निवेदन देऊन या आरोपींवरती कठोरात कठोर अशी शिक्षा करण्यात यावी. या संदर्भात आम्ही अजय शक्ती सेना जाहीर निषेध करतो. घटना ही 16 ऑक्टोबर रोजी रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात घडली असून आदिवासी समाजावर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत असून वयवर्ष 3 ते 18 वयाची सदर घटनेची मुलं आहे. या घटनेचा आम्ही आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसेच दोरी त्यांना शिक्षा व्हावी व फासावर चढवण्यात यावी अशी आमची संघटनेच्या वतीने मागणी असून जर प्रशासनाने या गोष्टीची दखल लवकरात लवकर घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पुकारू. जाहीर निषेध. जाहीर निषेध. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.